गुड मॉर्निंग। आता आजचा जो टॉपिक आहे हा आपल्याला पाहायचा आहे सिस्टीम ऑफ ब्रीडिंग। तर सिस्टीम ऑफ ब्रीडिंग या टॉपिकवरून हा टॉपिक समजल्याशिवाय तुम्हाला पेपरमध्ये प्रॉपर ॲन्सर करता येत नाही। या टॉपिकवरून 2 ते 3 वेळेस AFO ने क्वेश्चन विचारला आहे। AFO 2020 मध्ये पण आला आहे, AFO 2022 मध्ये पण आलेला आहे। आणि हा टॉपिक बऱ्याच वेळेस असं होतं की याच्यामध्ये सगळं काही सारखंच दिसते, जसं ब्रीडिंगचे टाईप कोणकोणते आहेत, इनब्रीडिंग आहे, आउटब्रीडिंग, मग इनब्रीडिंगमध्ये क्लोज ब्रीडिंग आहे, लाईन ब्रीडिंग आहे, आउटब्रीडिंगमध्ये परत आउट क्रॉसिंग आहे, क्रॉस ब्रीडिंग आहे, आणि डिस्टिंग हायब्रिडायझेशन आहे। तर हे जे टाईप आहेत याच्यामधली कोणती प्रॉपर डेफिनेशन नेमकं काय आहे, तर पहिले समजून घ्या काय आहे। इथं सांगतो सर्वात आधी पहा, ब्रीडिंग सर्वात आधी ब्रीडिंग म्हणजे काय ते काय। ब्रीडिंग म्हणजे काय, जनरली आपण दोन कोणतेही ॲनिमल्स क्लोज करून त्यांची मेटिंग घडवून आणून जे नवीन स्पेसिस तयार करतो त्याला जनरली काय करतात, ब्रीडिंग म्हटलं जाते। मग आता ब्रीडिंग जेव्हा केल्या जाते त्याचे वेगवेगळे टाईप आहेत। जसं ॲनिमलमध्ये तुम्ही खेचर पाहिलाय ना, आता खेचर जे काय आहे हे तयार केले, हा आर्टिफिशियली तयार केलेला आहे। म्हणजे कसा तो नॅचरली तयार झाला आहे, पण हा दोन स्पेसिस मधला आहे। पहिले स्पेसिस आणि ब्रीड मधला डिफरन्स समजून घ्या। आता आपण एखादी गाय म्हटली, काऊ, बफेलो, डॉग, डोंकी, ह्या काय झाल्या, ह्या वेगवेगळ्या स्पेसिस झाल्या। आणि याच्यामध्ये जसं आता काऊची मी एकवेगळे ब्रीड म्हटली, जसं काऊची साहिवाल ब्रीड आहे, काऊची गीर ब्रीड आहे, गीर गाय आहे, जर्सी गाय आहे, होल्स्टीन फ्रिजियन आहे, रेड सिंधी, थारपारकर, ह्या काय झाल्या, ह्या त्यांच्या वेगवेगळ्या ब्रीड झाल्या। या वेगवेगळ्या ब्रीड मध्ये जेव्हा आपण एकमेकाशी क्रॉसिंग करतो तेव्हा त्याला म्हटलं जाते क्रॉस ब्रीडिंग। तर त्याच्यामध्येही वेगवेगळे रिलेशन आहेत। जसं आता ब्रीडिंग मध्ये सर्वात पहिला टाईप आहे इनब्रीडिंग, आणि दुसरा इकडे आउटब्रीडिंग। दोन्ही लक्षात ठेवा, इथं क्रॉस ब्रीडिंग आलं नाही पाहिजे किंवा आउट क्रॉसिंग आलं नाही पाहिजे। ब्रीडिंगचे मेन मेजरली दोन टाईप आहेत, त्याच्यामध्ये इनब्रीडिंग आहे, दुसरा एक आहे आउटब्रीडिंग। आता इनब्रीडिंग म्हणजे सरळ लक्षात ठेवा, इनब्रीडिंग म्हणजे मेटिंग ऑफ क्लोजली रिलेटेड ॲनिमल आणि आउटब्रीडिंग म्हणजे मेटिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल। या शब्दावर लक्ष ठेवा व्यवस्थित, मेटिंग ऑफ क्लोजली रिलेटेड ॲनिमल्स विद इन अ सेम ब्रीड। आता इनब्रीडिंग मध्ये आपण काय करत आहे, त्याच्यामध्ये आपण क्लोजली रिलेटेड ॲनिमल्सचे ब्रीडिंग घडवून आणत आहे। आणि कशामध्ये, सेम ब्रीड मध्ये, म्हणजे तीच ब्रीड। जसं आपण साहिवालचा क्रॉस केला तर साहिवाल सोबतच, गीरचा क्रॉस केला तर गीर सोबतच, साहिवालचा क्रॉस याच्यात सोबत होणार नाही, त्याच सेम ब्रीड मध्येच आपण करत आहे आणि क्लोजली रिलेटेड ॲनिमल्स मध्ये। हे व्यवस्थित लक्षात आलं नाही, याच्यामध्ये लक्षात ठेवा मेटिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल्स। ह्या डेफिनेशन पेपरमध्ये येतात आणि हेच 2-3 जे वर्ड्स आहेत याच्यामुळे आपल्या चुका होतात। इथं अनरिलेटेड ॲनिमल्समध्ये आहे आणि इथे क्लोजली रिलेटेड ॲनिमल्समध्ये आहे। आणि याचे मग मेजरली आणखी 2 टाईप पडतात त्याच्यामध्ये आहे। एक आहे क्लोज ब्रीडिंग आणि दुसरा आहे लाईन ब्रीडिंग। आणि इकडे याचे 3 टाईप पडतात, त्याच्यामध्ये पहिला आहे आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रीडिंग आणि तिसरा आहे हायब्रिडायझेशन। इथपर्यंत क्लिअर आहे, समजून आलं ना?
झोप उघडली, झोपेत नाही आणि कोणी. इनब्रिडिंग मध्ये मेटिंग ऑफ क्लोजली रिलेटेड ॲनिमल्स, आउट ब्रिडिंग मध्ये मेटिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल्स. इनब्रिडिंगचे आणखी दोन टाईप आहेत, जसं क्लोज ब्रिडिंग आहे आणि लाईन ब्रिडिंग आहे, आणि आउट ब्रिडिंग मध्ये आहे आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रिडिंग आणि हायब्रिडायझेशन. आता या सर्व याच्यामध्ये वेगवेगळा डिफरन्स काय आहे हे तुम्हाला आधी सांगून देतो, मग आपण समोर वाचून घेऊ. आता क्लोज ब्रिडिंग मध्ये काय केलं जाते, क्लोज ब्रिडिंग मध्ये सर्वात आधी राहते की क्लोजली रिलेटेड ॲनिमल्स विद इन अ फॅमिली. जसं एखादी फॅमिली आहे, आता ए क्रॉस ब्रीड, या दोन ब्रीड आहेत, पण कोणत्या आहेत, सेम याच्या सेम आहेत. जसं आपण इथं लिहून घेऊ साहिवाल, साहिवालचा क्रॉस साहिवाल सोबतच एकदम क्लोजली आहे, मेल आहे आणि फिमेल आहे, मेल फिमेल या दोघांचा क्रॉस केला, नंतर दोन मेल जन्माला आले आणि दोन फिमेल जन्माला आले, पण काय सेमच, यांचे फादर मदर एकच आहेत. मग यांच्यामध्ये जर समजा क्लोजली रिलेटेड, जसं या फिमेलची या मेलची आणि या फिमेलची जर क्रॉसिंग करून दिली, तर हे कशामध्ये येईल, क्लोजली रिलेटेड, म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये यांच्या यांच्यामध्येच मेटिंग, हे झालं क्लोजली रिलेटेड. जसं या फिमेलची आणि या मेलची क्रॉसिंग करून दिली, हे पण काय झालं, क्लोजली रिलेटेड. नंतर जी मेल आहे म्हणजे मदर प्लस सन यांची मेटिंग करून दिली, तर ते पण काय आहे, क्लोज ब्रिडिंग. फादर डॉटर ही पण ब्रिडिंग केली, तर ते कशामध्ये येईल, क्लोज ब्रिडिंगमध्ये. म्हणून एकदम क्लोजली रिलेटेड, त्याच्यामध्ये जे क्लोजली रिलेटेड म्हणजे फॅमिलीच्या विद इन अ फॅमिलीच्या फॅमिलीमध्येच ब्रिडिंग केली त्यांच्या त्यांच्यामध्येच, तर ते काय झालं, क्लोज ब्रिडिंगचं एक्झाम्पल आहे. आणि याच्यात थोडं रिलेटेड आहे लाईन ब्रिडिंग. लाईन ब्रिडिंगची डेफिनेशन विचारली आहे एक्झाममध्ये. लाईन ब्रिडिंगमध्ये काय आहे, तुम्हाला डेफिनेशनमध्ये दिसेल की डिस्टंट रिलेटेड ॲनिमल्स, जसं त्यांच्याच फॅमिलीमध्ये, जसं त्यांच्या काकाच्या पोरं काकाच्या मुली त्यांच्यामध्ये ब्रिडिंग घडवून आणली, तर ते काय झालं, डिस्टंटली रिलेटेड. आता हे काय झाले, फुल सिब मेटिंग. सिब मेटिंग म्हणजे काय, एकदम सख्खे भाऊ बहीण. आणि हाफ सिब मेटिंग म्हणजे काकाचे मुलं, मामाचे मुलं, काकाची मुलगी यांच्यामध्ये जे मेटिंग घडून येते. मग याच्यामध्ये कसं होते, आणखी ग्रँड पॅरेंट्सचं ग्रँड डॉटर सोबत मेटिंग, डॉटरचं पॅरेंट सोबत मेटिंग, पॅरेंट्सचं सन सोबत मेटिंग, तर हे काय झालं, हे डिस्टन्सली रिलेटेड झालं, म्हणजे त्यांच्याच फॅमिलीमध्ये पण थोडं दूरचं. आणि क्लोज रिब्रिडिंग काय, एकदम त्यांच्या जवळचे फादर मदर ब्रदर सिस्टर हे त्याचे एक्झाम्पल झाले, समजे. आणि इकडे आहे आउट ब्रिडिंग. आउट ब्रिडिंग मध्ये काय केलं आहे, आपण अनरिलेटेड ॲनिमल्स, अनरिलेटेड ॲनिमल्स मध्ये सर्वात आधी पहिला आहे आउट क्रॉसिंग, दुसरा आहे क्रॉस ब्रिडिंग आणि तिसरा आहे हायब्रिडायझेशन. आता आउट क्रॉसिंग म्हणजे काय, हे तुम्हाला डायरेक्ट समजणार नाही, हे आता डेफिनेशन मध्ये पहा. आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रिडिंग आणि हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन जर पाहिलं, तर हायब्रिडायझेशन मध्ये डायरेक्ट स्पेसिस चेंज राहतात. जसं मी आता एक्झाम्पल दिलं होतं खेचरचं, हे कशाचं एक्झाम्पल आहे, हायब्रिडायझेशनचं, ज्याच्यामध्ये पूर्णपणे स्पेसिसच चेंज झाली. तर हायब्रिडायझेशन मला एक सांगा, जे खेचर तयार झालं, हे खेचर जे आहे हा कोणाकोणाचा क्रॉस आहे, हॉर्स आणि डोंकीचा क्रॉस आहे. मग याच्यामध्ये मेल कोण आणि फिमेल कोण, म्हणजे मेल पॅरेंट कोणाचा घेतला आणि फिमेल पॅरेंट कोणाचा घेतला, असा साधा साधा विचार आहे, असा कॉमन सेन्स ने विचार करा की काय असू शकते. हा हॉर्स तर घेतलात, मेल हॉर्स आणि फिमेल डोंकी, आणखी तसंच तसंच इकडे इकडे तसंच, सगळ्यांचं तसंच आहे का, सगळ्यांचं चुकलं मग. हे क्लिअर करू, हे झालंय मेलचा. जर तुम्ही हॉर्स घेसाल तर आता, आणि फिमेल डोंकी घेसाल, तर मग ते डोंकी थोडा हाईटनं कमी आहे, डोंकी छोटा आहे तो, आणि खेचर थोडा त्याच्यापेक्षा मोठा आहे ते हाईटनं, तर एवढा मोठा ॲनिमल त्या डोंकीच्या पोटातून कसं काय निघेल. फिमेल
हॉर्सची आहे आणि मेल डॉंकीचा आहे, लक्षात ठेवत आहे. इथपर्यंत तर क्लिअर आहे सर्व. आणखी त्याचे एक्झाम्पल आहेत, पाहू आपण समोर. सर्वात आधी सिस्टीम ऑफ ब्रीडिंग फॉर डेअरी कॅटल, त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, एक समजून घ्या प्युअर ब्रीडिंग आणि दुसरा आहे क्रॉस ब्रीडिंग. तर प्युअर ब्रीडिंग म्हणजे काय? जसं प्युअर ब्रीड म्हणजे आताच आपण ते कशामध्ये येईल, इनब्रीडिंगमधून. प्युअर ब्रीड कुठून तयार होईल? इनब्रीडिंगमधून. म्हणजे त्यांच्याच फॅमिलीमध्ये आपण प्युअर ब्रीड घेतली ए आणि बी, त्यांच्यापासून तयार झालेला क्रॉस तो F1 जनरेशनमध्ये, मग त्यांच्याचमध्येच आणखी क्रॉस केला. पण या गोष्टीनं होते काय? या गोष्टीनं त्यांच्यामध्ये जे काही आहे होमोझायगोसिटी वाढत जाते. आता होमोझायगोसिटी कशी? जसं आपण त्यांचे जर हे पाहिले कॅरेक्टर, जसं ए आणि बीचा क्रॉस केला, ए आणि बीचा क्रॉस केला यांच्यामध्ये F1 जनरेशनमध्ये तुम्ही पाहिलं असेल की 50% कॅरेक्टर एचे आले आणि 50% कॅरेक्टर बीचे आले. मग यांच्यामध्ये आणखी परत F2 मध्ये जेव्हा आपण पाहतो चार व्यक्ती ए बी सी डी याच्यामध्ये, मग तुम्हाला दिसेल 25% 25% 25% 25%. म्हणजे ही ब्रीड जर समजा इथं 100 लिटर दूध देत असेल तर तिचं इथं 25% वर येऊन गेलं. आणि तेच कॅरेक्टर, तेच जीन ट्रान्सफर होत आहेत जनरेशन टू जनरेशन. मग याच्यामध्ये काय होत आहे? होमोझायगोसिटीमुळे जर एखाद्या गाऊचं जर मिल्क प्रोडक्शन तेवढं असेल तर ते तेवढं तर तेवढं पाहायला मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी झालेलं दिसेल. त्याच्यामध्ये काहीतरी बदल नाही आहे. मग काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला काय, एखादी फॉरेन जीन त्यांच्यामध्ये इंट्रोड्यूस झाले पाहिजे, ज्याच्यामुळे एक तर त्यांचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे, त्यांचे कॅरेक्टर वाढले पाहिजे, किंवा त्यांच्यामध्ये ज्याही काही डिसीज रेजिस्टन्स अबिलिटीज आहेत ह्या वाढल्या पाहिजे. मग त्याच्यासाठी गरजेचं पडते क्रॉस ब्रीडिंग. आणि या प्युअर यांच्यामध्येच जर क्रॉसिंग करून तयार झाली जी ब्रीड आहे ती काय झाली? प्युअर ब्रीड. इट इज यूज फॉर रजिस्ट्री इन द ब्रीड असोसिएशन अँड दीज अॅनिमल्स विल परफॉर्म बेटर दॅन द नॉन प्युअर ब्रीड. परफॉर्म कशा बेटर करतात? की त्यांच्यामध्ये जे कॅरेक्टर जर पाहिले आपण, प्युअर जेनेटिकली परफॉर्म चांगल्या करतात, की त्यांच्यामध्ये फॉरेन कॅरेक्टर येत नाही, पूर्णच्या पूर्ण तशा प्रकारे. आणि हे काय राहतात? हे रजिस्टर्ड ब्रीड राहतात. हे एक्झाम्पल लिहायचे असेल तर लिहून घ्या. कालच मी ICRच्या साईटवरून काढलेले आहेत. December 5, 2023 या डेटला मेन्शन केलेला हा जो डाटा आहे हा ICRच्या वेबसाईटवर आहे, ज्याच्यामध्ये पण आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ दिस ब्रीड असं एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारता येतो की या वेळेस की सध्या परिस्थितीत या अॅनिमलच्या किती रजिस्टर्ड ब्रीड्स आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात आधी पहा इंडिजिनियस अॅनिमल ब्रीड, त्याच्यामध्ये 53 कॅटलच्या ब्रीड्स आहेत रजिस्टर्ड ब्रीड, 20 बफेलोच्या आहेत, 39 गोटचा आहे, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, 45 शूटच्या आहेत, 8 हॉर्सेस अँड पोनीजच्या आहेत, 9 कॅमल, 14 पिग, 3 डॉंकी, 3 डॉग, 1 याक, 20 चिकन, 3 डक अँड 1 गीज. द ब्युरो ऑल्सो रजिस्टर्ड द फ्रिजवाल कॅटल ॲज अ द फर्स्ट सिंथेटिक ब्रीड इन द कंट्री. मग हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहू शकते की फर्स्ट सिंथेटिक ब्रीड इन द कंट्री ती कोणती आहे? फ्रिजवाल आहे. होलस्टेन फ्रिजन आणि साईवाल यांच्यापासून क्रॉस करून जी तयार झालेली ब्रीड आहे ती फ्रिजवाल. आता आपण होलस्टेन फ्रिजन आणि साईवालचं टावर घेतलं. साईवाल जर पाहिली तुम्ही तर आपल्या इंडियामधली मोस्ट सर्वात जास्त दूध देणारी आणि स्वीटेस्ट मिल्क देणारी काऊ आहे. कोणती? साईवाल. आणि तेच जर आपण वर्ल्ड मधली पाहिली तर ती आहे होलस्टेन फ्रिजियन, ज्याच्यामध्ये सर्वात हायएस्ट मिल्क प्रोडक्शन 6000 पर लॅक्टेशन एवढं त्याचं मिल्क प्रोडक्शन आहे. मग या दोघांचा जर क्रॉस केला तर अशी त्यांच्याही पेक्षा दोघांचे कॅरेक्टर एका ब्रीड मध्ये येतील आणि त्याच्यापासून एक सुपेरियर ब्रीड तयार होईल. आता याच्यामध्ये पहा एखादी ब्रीड आहे त्याचे आपण किती पर्सेंट पर्यंत कॅरेक्टर किंवा त्याचं जे इनहेरिटन्स आहे हे किती पर्यंत आपल्या ब्रीड मध्ये आले पाहिजे. आता हे करतो का बरं? जसं आता हा क्रॉस तयार केला, इथूनच हेच एक्झाम्पल घेऊ आपण फ्रिजवाल. आता फ्रिजवाल जेव्हा तयार केली असेल तर फॉरेनची जर समजा आता मी जर म्हटलं की होलस्टेन फ्रिजियन काऊ आपण तिकडून आपल्या कंट्रीमध्ये आणली तर ती इथं सर्व्हाइव्ह होईल का? इकडचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, टेम्परेचर वेगळं आहे, खानपान वेगळं आहे, सगळंच वेगळं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला पण तिचे कॅरेक्टर तर पाहिजे, मिल्क प्रोडक्शन जास्त पाहिजे. मग ते कॅरेक्टर आपल्याला आणायचे आहेत तर ते किती पर्सेंट पर्यंत, त्याचा एक क्रायटेरिया राहते की 62.5% पर्यंत एवढेच आपण त्यांचे कॅरेक्टर जेनेटिकली क्रॉस करून आपल्या नवीन जी ब्रीड तयार आहे यांच्यामध्ये आणू शकतो.
जर हे कॅरेक्टर याच्यापेक्षा जर या पर्सेंटेज पेक्षा जास्त गेले तर मग त्या काऊ मध्ये पण तेच कॅरेक्टर येतील जे इथं तिला सर्वायवल होण्यासाठी प्रॉब्लेम जाईल. हे व्यवस्थित लक्षात ठेवजा. 62.5 पेक्षा याच्यापेक्षा कमी असले तर चालून जाते, पण याच्यापेक्षा जास्त जायला नको. 62.5 समजलं ना मी काय म्हणत आहे. फॉरेनची एखादी काऊ आणली तर ती इथं सर्वाईव्ह होणार नाही, किंवा इकडची तिकडे नेली तर ती तिकडे सर्वाईव्ह होणार नाही. मग त्यांच्यामध्ये असे कॅरेक्टर असले पाहिजे ज्याच्यामध्ये इंडियन कॅरेक्टर्स, इंडियनची अशी ब्रीड आहे जी ड्रॉट रेजिस्टन्स आहे, डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी जास्त आहे, ती आहे गीर. मग गीर गायीचं आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे, मग गीर गायीचे असे काही कॅरेक्टर त्याच्यामध्ये असले पाहिजे जे दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह झाली पाहिजे. तसं फॉरेनचं आपण एखाद्या काऊचे किंवा काही कॅरेक्टर्स आणत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क प्रोडक्शन हे कॅरेक्टर तर भेटलं पाहिजे, पण तिची जे इम्युनिटी सिस्टीम आहे हे जर एकदम कमी असतील, ते आपण पूर्णपणे 100% इकडे घेऊन आलो तर ते 100% कॅरेक्टर होल्स्टीन फ्रिजियनचे आपल्या इंडियन काऊमध्ये येतील. मग तिचे ते मिल्क तर जास्त देईल, पण तिचं राहण्याचं जे या वातावरणात ते सूट होणार नाही. म्हणून तो जो आकडा दिलेला आहे इनहेरिटन्सचा आहे, हा आहे 62.5%. याच्यावरती ते गेलं नाही पाहिजे, लक्षात ठेवलं. क्रॉस ब्रीडिंग करताना आणि दुसरा एक काय की कोणकोणत्या स्पेसिस मध्ये आता रिसेंटली ज्या काही रजिस्टर्ड ब्रीड आहेत त्याच्यामध्ये चिकनची आहे अरवली, तर अलवली अरवलीचा नेटिव्ह ट्रॅक कुठला आहे, गुजरातचा. नंबर 2 डक आहे अंदमानी अंदमान निकोबारचा, गोट आहे अंजोरी छत्तीसगडची, नंतर गोट अंदमानी अंदमान निकोबार, हॉर्स भीमसाळी महाराष्ट्र, पिग अंदमानी अंदमान निकोबार, शिप मेचेरला आंध्र प्रदेश, आणि सिंथेटिक फ्रिजवाल उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. एवढ्या ब्रीड लक्षात ठेवा. आणि या ब्रीड कुठंतरी जेव्हा तुम्ही बुक मधल्या ब्रीड पाठ करसाल तेव्हा त्याच्यासोबत ह्या पण पाठ करायच्या हातात, यांचं नेटिव्ह हे लक्षात राहिलं पाहिजे. बाकी कॅरेक्टर्स नाही राहिले तरी चालतील, पण बाकी कॅरेक्टर बाकी ब्रीडच्या आपल्याला करायच्या आहेत, पण ह्या रिसेंटली आलेल्या आहेत ह्या लक्षात ठेवायच्या. झालं. आणि दुसरं एक आहे क्रॉस ब्रीडिंग, म्हणजे काय, ज्या दोन ब्रीड्स आपण वेगवेगळ्या घेतल्या त्यांच्यापासून तयार केलेली जी ब्रीड आहे ती काय झाली, क्रॉस ब्रीडिंग. पण हा क्रॉस ब्रीडिंग हा टाईप कशाचा आहे, आउटब्रीडिंगचा. आउटब्रीडिंगचा टाईप आहे, त्याच्यामध्ये क्रॉस ब्रीड एक आहे. इट इज यूज मोस्टली बाय द मेनी कमर्शियल प्रोड्युसर अँड ॲनिमल्स ऑल्सो हॅव गुड परफॉर्मन्स बिकॉज ऑफ हायब्रीड विगर. मग हे कमर्शियल मिल्कर काबर यूज करतात, यांना काय कर पाहिजे असते, प्रोडक्शन पाहिजे असते. जर हे यांच्या यांच्यामध्ये क्लोजली रिलेटेड ॲनिमल्समध्ये जर मेटिंग करत राहिले तर यांना उत्पन्नामध्ये जास्त यांचं उत्पन्न वाढणार नाही, मिल्क प्रोडक्शन वाढणार नाही. मग हे काय करतील, एखादा जो सुपेरियल बुल आहे त्या सुपेरियल बुलची क्रॉसिंग केल्या जाते एखाद्या इन्फेरियर कॅटल सोबत. जसं याच्या बेस्ट एक्झाम्पल आहे गोदावरी. गोदावरी बफेलोचं नाव ऐकलंय का तुम्ही, वाचण्यात कुठं आलं असेल. आता गोदावरी जी बफेलो आहे ही तयार केलेली आहे ग्रेडिंग अप प्रोसेसनी. आता ग्रेडिंग अप म्हणजे काय, ग्रेडिंग अप म्हणजे ही टर्म मोस्टली यूज केल्या जाते बफेलोसाठी, ज्याच्यामध्ये एखादी जर इन्फेरियर काऊ असेल ज्याचं मिल्क प्रोडक्शन खूप कमी आहे, किंवा एखादी लोकल काऊ आहे, लोकल बफेलो आहे ज्याचं मिल्क प्रोडक्शन खूप कमी आहे, मग त्या काऊचं किंवा त्या बफेलोची मेटिंग घडवून आणतात एखाद्या सुपेरियर बुलची. आणि या सुपेरियर बुल आणि त्या काऊचं मेटिंग घडवून आणतात तर मग आता आपण पाहिलं, जसं ए आणि बीचा क्रॉस केला होता, ए आणि बीचा क्रॉस करून यांच्यामध्ये कॅरेक्टर्स काय आले होते, 50-50 आले होते. मग असं काही आहे का एखादी काऊ खूप कमी दूध देते आणि एखाद्या चांगल्या दूध देणाऱ्याचा जो बुल आहे याचा क्रॉसिंग जर केलं तर तयार झाली जी ब्रीड आहे याच्यामध्ये पूर्णपणे कॅरेक्टर्स येऊन जातील. आता आपण पाहिलं 50-50 येतील. मग त्या सुपेरियर बुलचं आणखी असं 7 जनरेशन पर्यंत क्रॉसिंग केल्या जाते त्या ब्रीड सोबत. सात जनरेशन पर्यंत म्हणजे कसं, जसं ए आणि बी चा क्रॉस केला, ही आहे मेल आणि हे आहे फिमेल. या दोघांपासून जर समजा एखादी फिमेल जन्माला आली इथं फिमेल, तर याचा परत क्रॉस या सुपेरियर बुल सोबत केला जातो. परत एखादी जी फिमेल जन्माला आली त्याचा परत क्रॉस या सुपेरियर बुल सोबत केला जातो. परत एखादी फिमेल जन्माला आली परत याच्यासोबत केला जातो. म्हणजे जेणेकरून इकडचे जे कॅरेक्टर्स आहेत हाय मिल्क प्रोडक्शनचे ते आपल्या ब्रीडमध्ये यायला पाहिजे. आणि हे 6-7 जनरेशनपर्यंत करून जे शेवटी 6-7 जनरेशन नंतर तयार होणारी जी ब्रीड आहे ती हाय मिल्क प्रोड्युसिंग ब्रीड राहील, त्याला आपण म्हणतो ग्रेडिंग अप. आणि ही टर्म मोस्टली यूज केल्या जाते बफेलोसाठी. ही गोदावरी नावाची जी बफेलो आहे ही आंध्र प्रदेशमध्ये तयार केलेली ग्रेडिंग अपनी तयार केलेली ब्रीड आहे, जी लोकल काऊ सोबत
ब्रीडिंग केल्या गेली सुपेरियर बुलचेन, त्याच्यापासून हाय मिल्क प्रोड्युसर ही बफेलो तयार केली गेली गोदावरी, लक्षात ठेवा. कारण गोदावरी नदी तिकडून जाते आंध्र प्रदेश, तर तिकडे त्यांनी गोदावरी नदीच्या आजूबाजूनं ती जी त्या याचा जे आहे. आता आपल्याकडे जर पाहिलं तुम्ही, पूर्णा नदी आहे आपल्या एरियामध्ये, आहे ना इकडे पूर्णानगर, लगेच हीच नदी तिकडे आमच्याकडे येते शेगाव साईडला, अशी चालली. मग या एरियाच्या आजूबाजूनं विदर्भ रिजनमध्ये पूर्णा नदीच्या आजूबाजूनं तुम्ही पाहिलं असेल त्या मूर्तीच्या इथं असं व्हाईट कलरचं हे दिसते एक कॅरेक्टर, तर ती पूर्णा थडी तिला नाव देऊन दिलं, पूर्णा नदीच्या आजूबाजून असणार. मग तशीच ही आहे गोदावरी नदीच्या आजूबाजून, तिला गोदावरी नाव देऊन दिलं. आणि तयार कशाने झाली आहे, ग्रेडिंग अप प्रोसेसने. समजे घ्या, हे समजून आलं ना, हे थोडंफार माहिती असेल ना तुम्हाला की जेनेटिक्समध्ये 12वीमध्ये पण आपल्याला होतं याचा क्रॉस केला, मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, पहिल्या जनरेशन याचं F1 जनरेशन तयार झाली, F1 त्यांचे काही 50-50 कॅरेक्टर्स येतात, आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट अझॉर्मेंट, लॉ ऑफ सेग्रेगेशन, फिनोटाईप काय, जिनोटाईप काय. फिनोटाईप म्हणजे काय, जो बाहेरून अपिअरन्सने दिसते. जिनोटाईप म्हणजे काय, त्यांच्या आतमध्ये. डॉमिनंट म्हणजे काय, जो शो होते डॉमिनन्सी. रिसेसिव्ह म्हणजे काय, जो प्रेझेंट असते पण शो होत नाही. हे माहिती असेल ना, साधं साधं सोपं सोपं. आता डेफिनेशन आहे इनब्रिडिंगची, ज्याच्यामध्ये पहा आता सांगितलं मी तुम्हाला की क्लोजली रिलेटेड ॲनिमल्स, ब्रिडिंग ऑफ द रिलेटेड ॲनिमल्स ॲज सायर अँड डॅम किंवा मेल अँड फिमेल आर नोन ॲज इनब्रिडिंग. क्लोजली रिलेटेड रिलेटेड ॲनिमल्सची आपण मेडिंग घडवून आणली त्यांना म्हटलं इनब्रिडिंग. डिस्टन्सली रिलेटेड किंवा अनरिलेटेड ॲनिमल्सची आपण घडवून आणली त्यांना म्हटलं आउटब्रिडिंग. इनब्रिडिंग आउटब्रिडिंग दोन्ही समजलं. इनब्रिडिंगचे दोन टाईप आहेत, क्लोज ब्रिडिंग आहे, लाईन ब्रिडिंग आहे. आउटब्रिडिंगचे तीन टाईप आहेत, आउट क्रॉसिंग, क्रॉस ब्रिडिंग आणि हायब्रिडायझिंग. समजे, आता याच्या समोर पहा इनब्रिडिंग वाचून घेऊ आपण. द मेथड ऑफ मेटिंग बिटवीन द इंडिव्हिज्युअल विच आर मोर क्लोजली रिलेटेड, त्याच्या डेफिनेशन मध्ये मोर क्लोजली रिलेटेड सच ॲज ब्रदर्स अँड सिस्टर, म्हणजे एकाच फॅमिली मधले ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ फायर विथ डॉटर इज कॉल्ड ॲज इनब्रिडिंग. आणि दुसरं एक डिस्टन्सली रिलेटेड, म्हणजे हे काय रिलेशन मधलेच ॲनिमलचे आपण ब्रीडिंग करत आहे. आफ्टर मेनी इयर्स ऑफ इनब्रिडिंग इट इज पॉसिबल टू ऑप्टेन लाईन्स विच प्रोड्यूस युनिफॉर्म ऑफस्प्रिंग. मग हे परत परत जनरेशन परत परत जर त्यांच्या त्यांच्यामध्येच जर मेटिंग होत राहिली तर युनिफॉर्मिटी त्यांच्यामध्ये येईल, तेच कॅरेक्टर ट्रान्समिट होतील. जसं मी काल एक्झाम्पल दिलं होतं ना, मामाच्या मुलीसोबत जर लग्न केलं, मामाचे आई वडील कोण, आपल्याच आईचे आई वडील, मग तेच कॅरेक्टर समोर ट्रान्समिट होत आहेत ना. जर मामाच्या घरी जर एखादा डिसीज आला आणि इकडे जर समजा तुमच्या फॅमिलीमध्ये एखादा डिसीज आहे, तर तोच डिसीज तुमच्या जनरेशन टू जनरेशन ट्रान्समिट होत राहील. मग त्याच्यामुळे काय होतं, युनिफॉर्मिटी येते, त्याला म्हणतो होमोझायगोसिटी, त्याच्यामध्ये डिफरंट काही येणार नाही. त्याच्यानंतर इनब्रिडिंग इन्क्रीजेस द जेनेटिक प्युरिटी. इनब्रिडिंगमुळे काय होते, आणखी जेनेटिक प्युरिटी इन्क्रीज होते. हा टॉपिक समजून घ्या, म्हणजे या टॉपिकवरून कसाही क्वेश्चन आला तर तुम्हाला समजून येईल की नेमकं होमोझायगोसिटी काय आहे, हेट्रोझायगोसिटी काय आहे, डिफरंटनेस कशाने येऊ शकते, हायब्रिड व्हिगर काय आहे. हायब्रिड व्हिगर म्हणजे काय, दुसरे एखादे कॅरेक्टर आणले त्याच्यापासून काहीतरी वेगळेपण तयार झालं, त्याला म्हटलं जाते हायब्रिड व्हिगर. नंतर द इल इफेक्ट्स ऑफ लॉंग टर्म इनब्रिडिंग आर लोअर्ड द प्रोडक्शन. मग लॉंग टर्म जर इनब्रिडिंग करत राहिले तर त्याच्यामुळे काय होईल, प्रोडक्शन कमी होईल. सुरुवातीला तुम्हाला दिसू शकते जसं याचे कॅरेक्टर याच्यामध्ये आले 50%, पण तेच जर लॉंग टर्म सुरू राहिलं त्याच्यामुळे काय होईल, इलनेस येईल आणि डिसीज जे आहे, डिसीज ट्रान्समिटचा हे जे आहे प्रमाण वाढून जाईल. मिल्क इल्ड अँड फॅट परसेंटेज इन्क्रीज ससेप्टिबिलिटी टू द डिसीजेस रिझल्टिंग इन मोर मॉर्टॅलिटी. त्याच्यामुळे काय, डिसीज आणखी वाढतील. ऑल द इफेक्ट आर ड्यू टू अनडिझायरेबल रेसेसिव्ह जीन्स बिकमिंग होमोझायगस. आणि याच्यामधले काय, जे अनडिझायरेबल जे काही कामाचे नाहीत रेसेसिव्ह जीन्स आहेत, हे होमोझायगसच राहणार आहेत, यांच्यामध्ये वेगळे पण काही येणार नाही. मग त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा हे वाढवायचं आहे, मिल्क प्रोडक्शन वाढवायचं आहे, मग तेव्हा जे डॉक्टर व्हर्गीस कुरियन होते, तेव्हापासून आपल्या देशामध्ये क्रांती घडवून आणली. कधीपासून, 1970 पासून सुरू झालं, जे पहिली फेज होती फ्लड रिव्हॉल्युशनची 1970, ऑपरेशन फ्लड त्याला म्हटलं जातं, किंवा व्हाईट रिव्हॉल्युशन. आता हे त्रिभुवनदास पटेल जे होते हे अमूलचे फादर होते, ज्यांनी अमूल साईन केलं. त्याच्यानंतर त्यांनी हायर केलं डॉक्टर व्हर्गीस कुरियनला, जे अमूलचं जे आहे गुजरातमध्ये आनंद गुजरात अमूल, लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू मध्ये मला याचा फुल फॉर्म विचारला होता, काय माहिती आहे का, आनंद मिल्क युनियन लिमिटेड. तर अमूलचं जे आहे
हे तयार झालेली जी बॉडी आहे हे कोऑपरेटिव्ह सेक्टरने तयार झालेली आहे. याच्यामध्ये खूप सारे शेतकरी एकत्र आले आणि यांनी जे मिल्क प्रोड्यूस केलं शेतकऱ्यांनी केलं, त्यांच्या अॅनिमल्सनी केलं, यांचं जे मिल्क आहे हे यांनी बाहेर जाऊन सेल करणं सुरू केलं. आणि हळूहळू मिल्क प्रोडक्शन कसं वाढवता येईल, त्याच्यामधून कसा नफा मिळवता येईल याच्यावर भर दिला गेला. आणि पुढे चालून मग त्यांनी त्यांच्या फार्ममध्ये क्रॉस ब्रीडिंग करणं सुरू केली अॅनिमल्सची, ज्याच्यामुळे काय होईल मिल्क प्रोडक्शन आणखी वाढेल. जर तेच अॅनिमल्स असले तर त्याच्यामुळे जसं आपल्याकडे लोकल एरियामध्ये केल्या जाते, आपल्याकडे जर एखादी काऊ आणली तर शेतकरी काय करते, दुसरा एखादा कोणताही बुल घेऊन येतात, त्याची क्रॉसिंग करून देतात. नाही आता गायला शिल्लू जन्माला येणार आहे आणि त्याच्यानंतर मग ती दूध देणं सुरू करते, पण दूध देते पण पाहिजे तेवढं प्रोडक्शन येत नाही. नॉर्मल जे ॲव्हरेज आहे ते सगळीकडे आहे तेवढंच. पण एखादा जर हुशार व्यक्ती असेल, त्याला जर मोठा हायटेक फार्म टाकायचा आहे, तर ते काय परफॉर्म करतील असाही क्वेश्चन विचारतात की कमर्शियल फार्मर कोणती मेथड यूज करतात. मग आपल्याला कसं वाटते, इनब्रिडिंग क्लोजली रिलेटेड, पण त्यांच्याजवळच ॲनिमल असतात घरच्या घरी, मग क्लोजली रिलेटेड. पण क्लोजली रिलेटेड नाही, ते काय करतात, त्यांचा मोठं लक्षात ठेवायचं आहे की त्यांचं उद्देश काय आहे, की त्यांचं मिल्क प्रोडक्शन वाढलं पाहिजे. मग त्याच्यासाठी ते काय करतात, क्रॉस ब्रिडिंग. ऑपरेशन फ्लडची पहिली फेज 1970 मध्ये सुरू झाली होती, दुसरी फेज मग मला वाटते 75 ते 85 पर्यंत, आणि तिसरी फेज 85 ते 95 पर्यंत. अशा तीन फेज नंतर सडन आपलं मिल्क प्रोडक्शन इंडियाचं एवढं वाढलं की तेव्हापासून आपण आतापर्यंत मिल्क प्रोडक्शन मध्ये रँक 1 अजूनपर्यंत कायम. आता क्लोज ब्रीडिंग म्हणजे काय, क्लोजली रिलेटेड ॲनिमल्स ज्याच्यामध्ये सायर टू डॉटर, सन टू डॅम, ब्रदर टू सिस्टर एकाच फॅमिलीमध्ये. डिस्टंटली म्हणजे लाईन ब्रीडिंग म्हणजे काय, डिस्टंटली रिलेटेड ॲनिमल्स ज्याच्यामध्ये कझिन्समध्ये होऊ शकते, ग्रँड पॅरेंट टू ग्रँड डॉटर किंवा हाफ ब्रदर हाफ सिस्टर, हे त्यांच्या रिलेटिव्हमध्ये, त्याच्यामध्ये केल्या गेलेली ही AFO 2020 ने विचारलेली आहे डेफिनेशन लाईन ब्रीडिंग. समजला, हे दोन्ही पार्ट झाले इनब्रिडिंगचे. आउटक्रॉसिंग नंतर बघू आपण आउटब्रिडिंग. आता आउटब्रिडिंग इज द ब्रिडिंग ऑफ अनरिलेटेड ॲनिमल्स, ज्याच्यामध्ये सर्वात पहिली काय, इट कॅन इन्वॉल्व आउटक्रॉसिंग, क्रॉस ब्रिडिंग आणि इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. इंटर ह्या तीन याच्यामध्ये टाईप झाले. त्याच्यामध्ये आहे सर्वात पहिली आहे, आता हे दोन्ही वर्ड तिथं डिफरन्स काबर लिहिलेला आहे, कारण हे दोन्ही डेफिनेशन शब्द सारखे वाटतात. पहिले तर तिन्ही समजून घ्या एक मिनिट. आता आउटब्रिडिंग आणि आउटक्रॉसिंग या दोन्ही डेफिनेशन सारख्या वाटतात. आउटक्रॉसिंग हा आउटब्रिडिंगचा टाईप आहे. समजून आलं बरं, समजून आलं की नाही हे सांगा फक्त. तुमचे चेहरे असे समाधानी नाही वाटू राहिले, समजलं का खरंच सांगा, नाही तर मी समोर बोलतो, नाही मग वापस चालू करतो रिपीट. समजलं पहि, आता सर्वात पहिले मला सांगा ब्रिडिंगचे टाईप कोणकोणते होते. ब्रिडिंगचे दोन टाईप सांगा, इनब्रिडिंग आउटब्रिडिंग. इनब्रिडिंगचे टाईप क्लोज ब्रिडिंग, लाईन ब्रिडिंग. आउटब्रिडिंगचे टाईप आउटक्रॉसिंग, क्रॉस ब्रिडिंग आणि डिस्टंट हायब्रिड, आपलं इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. मग आउटब्रिडिंग आणि आउटक्रॉसिंगचा हा डिफरन्स दिलेला आहे, जेणेकरून समजलं पाहिजे आपल्याला की हा आउटक्रॉसिंग जो आहे तो याचा टाईप आहे. आउटब्रिडिंग मध्ये आपण काय पाहिलं, आता डेफिनेशन पाहिलं की अनरिलेटेड ॲनिमलची मेटिंग. आणि आउटक्रॉसिंग मध्ये काय म्हटलेलं आहे पा, इट इन्वॉल्व्स द मेटिंग बिटवीन अनरिलेटेड मेंबर्स ऑफ द सेम ब्रीड. अनरिलेटेड मेंबर्स ऑफ द सेम ब्रीड, याच्यामध्ये ब्रीड चेंज होणार नाही. जसं एखाद्या कास्टमध्येच लग्न होते पण चांगल्या प्युअर ब्रीड, एखादा मुलगा आहे चांगला शिकलेला आहे, बाई पोरगा खूप चांगला शिकलेला आहे, नोकरीवर लागला, हुशार आहे, सगळे कामं सांभाळते, मुलगी चांगली शिकलेली आहे, हुशार आहे, पण काय आहे सेम ब्रीडमध्ये एकाच कास्टमध्ये लग्न केलेलं आहे, ते काय झालं आउटक्रॉसिंग. सरळ सरळ मग याच्यामध्ये काय, अनरिलेटेड मेंबर्स आहेत, दूरचे आहेत, पण काय आहे सेम ब्रीड, सेम ब्रीडमध्ये मेंबर्स ऑफ द सेम ब्रीड विच हॅव नो कॉमन अँसिस्टर ऑर आयदर ऑफ द पेडिग्री अप टू 4 to 6 जनरेशन. म्हणजे जसं आता मला माहिती आहे की समजा क्लोजली रिलेशनमध्ये जर आपण केलं, जसं मामाची मुलगी केली, तर इनब्रिडिंग डिप्रेशन येण्याचे चान्सेस आहेत. मग मी काय करेल की आपल्या रिलेटिव्हमध्ये दूरची कुठली तरी मुलगी पाहायची,
दूरची मुलगी पाहायची ज्यांचे अँसेस्टर सेम नसले पाहिजे. अँसेस्टर सेम नाही आहेत आणि 4 ते 6 जनरेशन पर्यंत कुठंच काही रिलेशन पाहिजे नाही, पण सेम ब्रीड सेमच कास्ट सेम याच्यामध्येच लग्न करेल, ते काय झालं आउटक्रॉसिंग. आउटक्रॉसिंग नंतर आहे आता क्रॉस ब्रीडिंग. क्रॉस ब्रीडिंग मध्ये दोन्ही सुपेरियर ब्रीड आहेत, दोन्ही याच्यामध्ये पण ब्रीड चेंज केली. जसं मी इंटरकास्ट मॅरेज केली, सुपेरियर ब्रीड आहे आणि मलाही एकदम हुशार मुलगी पाहिजे आणि आमचा येणारा जे प्रोजेनी आहे हे त्याच्याही पेक्षा हुशार पाहिजे, मग काय, मग क्रॉस ब्रीडिंग. म्हणजेच काय झालं, इंटरकास्ट मॅरेज सारखं लग्न केलं, ते काय झालं क्रॉस ब्रीडिंग, ज्याच्यामध्ये पूर्णपणे ब्रीड चेंज केली. इथं काय आहे, आउट क्रॉसिंग मध्ये रिलेटेड सर्वात आता पाच सगळं मी तुम्हाला रिलेट पहिले समजून घ्या, मग सगळ्याच्या पाचीच्या पाची डेफिनेशन रिलेट करून सांगतो. आउट क्रॉसिंग समजलं, याच्यामध्ये काय आहे, सेम ब्रीड मध्ये क्रॉस ब्रीडिंग मध्ये ब्रीड चेंज झाली साहिवालचा क्रॉस याच्या सोबत. आणि आउट क्रॉसिंग आपलं हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशन मध्ये डायरेक्ट स्पेसिसच चेंज झाली. जसं गधे और घोडे का क्रॉस तयार हो गया खेचर, त्याच्यामध्ये पूर्णपणे स्पेसिसच तयार झाली. तर झाल्या पाची डेफिनेशन. आता पाची याच्यामध्ये समजून घ्या, सर्वात पहिले आपण काय केलं होतं, क्लोज ब्रीडिंग. क्लोज ब्रीडिंग मध्ये एकदम क्लोजली रिलेटेड फॅमिलीच्या फॅमिलीमध्ये, त्याच्यानंतर हळूहळू फॅमिली पासून तर डायरेक्ट पूर्ण वर्ल्ड मध्ये जाऊ आपण, आता फॅमिलीमध्ये क्लोजली रिलेटेड. त्याच्यानंतर सेकंड होती लाईन ब्रीडिंग, ज्याच्यामध्ये रिलेटेडच पण थोडं दूरचं रिलेशन, काकाचं मामाचं आत्याचं हे जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये, यांच्यामध्ये जर समजा त्यांच्यामध्ये ब्रीडिंग झाली तर ते काय झालं लाईन ब्रीडिंग. मग त्याच्यापेक्षा आणखी थोडं दूर म्हणजे कोणतं, आउट क्रॉसिंग. आउट क्रॉसिंग मध्ये सेमच ब्रीड मध्ये म्हणजे सेमच कास्ट मध्ये सेमच ब्रीड मध्ये ब्रीड चेंज नाही झाली, सेमच ब्रीड मध्ये पण दूरचं रिलेटन, ज्यांच्यामध्ये कॉमन अँसेस्टर कोणीच नसले पाहिजे 5 ते 6 जनरेशन मध्ये, ब्रीड सेमच. हे झालं आउट क्रॉसिंग. आउट क्रॉसिंग नंतर मग कोणतं आहे, क्रॉस ब्रीडिंग, ज्याच्यामध्ये डायरेक्ट ब्रीड चेंज केली म्हणजे कास्टच चेंज केली, इंटरकास्ट मॅरेज केलं, ज्याच्यामध्ये पूर्णपणे ब्रीड चेंज झाली ते झालं क्रॉस ब्रीडिंग. आणि त्याच्याही पेक्षा मग काय झालं, पूर्णपणे स्पेसिसच चेंज केली. आता हे स्पेसिस चेंज करणं ह्युमन मध्ये तर पॉसिबल नाही आहे, जसं ह्युमनच्या रिलेटेड फक्त दोनच गोष्टी आहेत, जसं क्रॉस ब्रीडिंग होऊ शकते, आउट क्रॉसिंग होऊ शकते. बाकी मग त्याच्यामध्ये पूर्णपणे स्पेसिस वेगवेगळ्या स्पेसिस चेंज केल्या, हे मग हे काय केलं ह्युमनने स्वतःच्या फायद्यासाठी केल्या गेल्या. जसं आता खेचरचा यूज आहे तर ते काय झालं, एक स्टराईल हे तयार झाला ना अॅनिमल, स्टराईल अॅनिमल ज्याचं काही यूज नाही आहे, यूज असाच आहे की तो हेवी वर्कसाठी कामातही येऊ शकते, ज्याच्यामध्ये काय घोड्यासारखी ताकदही असली पाहिजे आणि गध्यासारखा शांतही असला पाहिजे. म्हणून जर तुम्ही अशा उंच पहाडाच्या ठिकाणी गेले, केदारनाथला गेले, तर तिथं ना घोडा यूज करत, तिथं गधाही यूज करत नाही, तिथं खेचर यूज करतात. जो भारी लोड एवढ्या दूरपर्यंत घेऊन पण गेला पाहिजे आणि शांत पण असला पाहिजे. जर तुम्ही घोड्यावर बसून गेले तर घोडा कधी बैकीन सांगतानी जोरात जर धावला तुम्हाला तिथून पाडून टाकेल खाली, आणि गदा घेऊन गेले तर तो एका ठिकाणी थांबला तर त्याला तुम्ही कितीही मारलं तर तो तिथून हलणार नाही. मग या दोघांचे कॅरेक्टर, गद्याचा शांतपणा आणि घोड्याचा चपळपणा एकाच याच्यामध्ये आला पाहिजे, त्याच्यापासून तयार केला गेला खेचर आणि त्याच्याने मग नवीन एक अॅनिमल तयार झाला. तर हे काय झालं, हे मग हे झालं एकदम हायब्रिडायझेशन, ज्याच्यामध्ये पूर्णपणे स्पेसिस चेंज झाला. समजे का रे बा, फक्त ते व्यवस्थित तुमच्या मराठी भाषेत किंवा तुमच्या भाषेत जे वर्ड तुम्हाला सूट होतात त्याच्यानुसार लिहून ठेवणे, लाईन ब्रीडिंग काय, क्लोज ब्रीडिंग काय, नाही तर मग वेळेवर खरंच कन्फ्युजन होते. बरं, इझी इझी क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन होते, हे तर सारखेच नाव आहे म्हणून हे डिफरन्स सांगितलं मी तुम्हाला. आउट ब्रीडिंग काय, आउट क्रॉसिंग इज अ टाईप ऑफ आउट ब्रीडिंग. इथपर्यंत कोणाला काही अडचण? आणि क्रॉस ब्रीडिंग आणि आउट ब्रीडिंग मधला डिफरन्स काय आहे, बिटवीन डिफरंट ब्रीड. क्रॉस ब्रीडिंग मध्ये आउट क्रॉसिंग अनरिलेटेड इंडिव्हिज्युअल सेम ब्रीड नो कॉमन अँसेस्टर. फक्त एवढे एवढे पॉइंट जरी लक्षात ठेवले तरी इझिली आपल्याला अंडरस्टँड होते. समजे. आता बेनिफिट्स ऑफ आउट ब्रीडिंग. बेनिफिट्स ऑफ आउट ब्रीडिंग काय आहे, जसं आता ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस,
आता बेनिफिट्स आपण तिकडे जर पाहिले तर तिकडे आपले काही बेनिफिट्स आहेत. कोणते बेनिफिट? इन ब्रीडिंग मध्ये जसं त्यांच्यामध्ये काय होते, प्युरिटी मेंटेन होते, प्युरिटी मेंटेन होते. जसं आम्हाला नाही अदर कास्ट जमतच नाही, आम्ही आमच्या आमच्याच फॅमिलीमध्ये काही जमतच नाही, जमलं तर डायरेक्ट भांडवून जाते ते एकदम क्लोजली रिलेशनमध्ये. त्याच्यानंतर आउटब्रिडिंग जे काय आहेत, जसं ओरिजिन ऑफ न्यू स्पेसिस जसा म्युल तयार झाला, नंतर अब्सेन्स ऑफ इनब्रिडिंग डिप्रेशन, ज्याच्यामध्ये इनब्रिडिंग डिप्रेशन येणार नाही. पण हा ते कधी फायद्याचं असू शकते, जर क्लोजली रिलेटेड करत आहे आणि त्याच्यामध्ये खूप खतरनाक कॅरेक्टर्स आहेत दोन्ही, मग त्याच्यामध्ये जर समजा केल्या गेली तर ते काही याच्यापर्यंत फायद्याचं आहे, पण त्याच्यानंतरही ते त्याच्यामध्ये होमोझायगोसिटीमुळे काही ना काही प्रॉब्लेम येणारच आहे. मग तसं हे आहे ओरिजिन ऑफ अब्सेन्स ऑफ इनब्रिडिंग डिप्रेशन, ज्याच्यामध्ये जर समजा दूरची एखादी क्रॉसब्रीड आपण आणते ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळे कॅरेक्टर्स आहेत, त्याचा क्रॉसब्रीड करून दिला जाते. ओरिजिन ऑफ न्यू ब्रीड, तुम्ही ते पाहिले आता फुंगनूर ब्रीड ऐकलाय का? फुंगनूर सुजाता, नाही सुजाता तर ते समजा आधीची यांनी तयार केलेली आहे. आता रिसेंटली रे ते छोटी गाय तयार केलेली आहे, ऐकलं असेल ना, छोटीशी गाय घरामध्ये पण ठेवता येते आणि एका फॅमिलीला परवडेल एवढं दूध पण देते. आणि जसे घरामध्ये आपण डॉग पाळू शकतो तसे ती घरामध्ये वागवू शकल्या, त्याच्यावरती वाढत नाही, एकदम छोटी टिकत राहते. ती तिकडून आंध्रामध्ये तयार केलेली आहे, तर ते पण काय केलेली क्रॉस ब्रीड आहे, ज्याच्यामध्ये कोणत्या तरी गाऊचे एकदम ड्वार्फ कॅरेक्टर्स घेतलेले आहेत. जसं स्मॉलेस्ट ब्रीड किंवा सर्वात एकदम ड्वार्फ ब्रीड जर म्हटली आपल्या इंडियाची तर व्हेसूर आहे केरळची. मग अशा ब्रीडचे किंवा एखाद्या ॲनिमलचे असे ड्वार्फनेसचे, ठेंगणेपणाचे, बुटकेपणाचे असे कॅरेक्टर घेतले, ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले आणि ते पुंगनूर तयार झाले, जेणेकरून इझिली घरामध्ये पण ती सगळीकडे फिरू शकली पाहिजे. ही जी गाय आहे आपली घरामध्ये बसवू शकतो का? ही तर डायरेक्ट टाईल्स फोडून टाकेल, छोटीशीकच आहे. नंतर ओरिजिन ऑफ न्यू ब्रीड, जसं साहिवाल आणि ब्राऊन स्विस पासून तयार केलेली करण स्विस, साहिवाल आणि ब्राऊन स्विसचा क्रॉस केला तयार केलेली करण स्विस. रॅपिड मेथड ऑफ ब्रीड इम्प्रूव्हमेंट, ज्याच्यामध्ये काय आहे ब्रीड इम्प्रूव्हमेंटची काय आहे, रॅपिड मेथड आहे, डायरेक्ट क्रॉस करा किंवा दुसरं मग डायरेक्ट आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करा. म्हणून क्रॉस ब्रीडिंगसाठी हे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनसाठी सिमेन प्रिझर्व करून ठेवतात, जे काही वर्षांनी यूज केलं गेलं पाहिजे. सुपेरियर बुलचं सिमेन यूज करतात इन्फेरियर कॅटलला आणखी मिल्क प्रोड्युसर किंवा हाय मिल्क प्रोड्युसिंग बनवण्यासाठी. डिसॲडव्हान्टेज ऑफ आउट ब्रीडिंग, ज्याच्यामध्ये काय, यूज ऑफ हाय कॉस्ट. आता समजा एखादा फार्मर आहे शेतकरी, त्याला जर समजा असं क्रॉस ब्रीड करायची आहे तर पैसा खर्च करावा लागेल ना त्याच्यासाठी. एखाद्याचं समजा सुपेरियर बुलचं सिमेन जरी आणायचं म्हटलं तरी पैसा लागेल आणि ट्रेन्ड पर्सन रिक्वायर, तिथं ट्रेन्ड पर्सन रिक्वायर पाहिजे. आता याच्यामध्ये आणखी दोन डेफिनेशन समजून घ्या, एक राहते बॅक क्रॉस आणि दुसरा राहते टेस्ट क्रॉस. ए क्रॉस बी F1 मध्ये तयार झाला सी, मग या सीचं दोघांपैकी वन ऑफ इट्स पॅरेंट सोबत जर आपण क्रॉस केला तर त्याला म्हटल्या जाते बॅक क्रॉस. आपण काय येत आहे बॅक क्रॉस, या दोघांपैकी जर समजा ही जर फिमेल असली तर मेल सोबत क्रॉस करा, मेल असेल तर फिमेल सोबत क्रॉस करा, याला म्हटल्या जाते बॅक क्रॉस. आणि दुसरी एक राहते टेस्ट क्रॉस, ज्याच्यामध्ये काय आहे ए क्रॉस बी यांच्यामधला जो रेसेसिव्ह पॅरेंट आहे यांच्यासोबत क्रॉस केल्या जाते, त्याला म्हटल्या जाते रेसेसिव्ह, त्याला म्हटल्या जाते टेस्ट क्रॉस. दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवजा, याची एखाद्या वेळी डायरेक्ट डेफिनेशन येऊन जाते की F1 चा क्रॉस केल्यानंतर वन ऑफ इट्स पॅरेंट सोबत जर क्रॉस केला तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात बॅक क्रॉस. आणि रेसेसिव्ह पॅरेंट सोबत जर क्रॉस केला तर त्याला म्हणतात टेस्ट क्रॉस. तर हे आपण काय जात आहे बॅक मध्ये जात आहे, कारण जर समजा एखाद्या वेळेस जसं आपण इथं होते ते ग्रेडिंग अप मध्ये पाहिलं, वन ऑफ इट्स पॅरेंट सोबत आपण परत परत क्रॉस गेलो, कारण काय बॅक क्रॉस कशासाठी आहे की त्या पॅरेंट्स मधले कॅरेक्टर्स पूर्णपणे त्या ऑफस्प्रिंग मध्ये आले पाहिजे. मग ते एकाच वेळेस येत नाही, त्याच्यासाठी 6 ते 7 जनरेशन पर्यंत क्रॉसिंग करत राहावं लागतं. आणि ते क्रॉसिंग केल्यानंतर मग जी तयार झालेली जी ब्रीड आहे याच्यामध्ये 100% कॅरेक्टर येऊन जातात. समजे हा एक टेबल आहे,
झाला ब्रीडिंगचा पार्ट जर समजा तसा जर घेतला तुम्ही वाचायला तर आपण वाचतो पण ते वेळेवर लक्षात राहत नाही बरं, म्हणून ते व्यवस्थित समजून घ्या मग अभ्यास करा. गेस्टेशन पिरियड, इस्ट्रस सायकल आणि हिट पिरियड, त्याच्यामधला गेस्टेशन पिरियड मी तुम्हाला सांगितला, ज्याच्यामध्ये काय आहे त्या दोघांचं मेटिंग झाल्यानंतर, युनियन झाल्यानंतर जेव्हापासून तो एम्ब्रियो डेव्हलप होते तिथून पासून तर जोपर्यंत प्रेग्नेन्सी होत नाही तोपर्यंत ते बाळ त्याच्या आईच्या पोटामध्ये राहते, त्याला म्हटलं आपण गेस्टेशन पिरियड. गेस्टेशन पिरियड नंतर इस्ट्रस सायकल पण सांगितली काय, 21 दिवसाची राहते, 2, 1, 4, 14 दिवसांची राहते. हिट पिरियड पण तुम्हाला सांगितला, तो हिट पिरियड म्हणजे कोणता, तो इस्ट्रसचा पिरियड 24 तासाच्या जवळपासचा. आणि हे जे आहेत हे त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्व काही दिलेलं आहे, याच्यावरून क्वेश्चन बफेलोचा विचारला होता. जेस्टेशन पिरियड, हे जेस्टेशन पिरियड सगळ्या ॲनिमलचे तुम्हाला करायचे आहेत, याच्यावरून क्वेश्चन येते, या टेबलमधून क्वेश्चन राहते म्हणजे राहते. जेस्टेशन पिरियड एका एका ॲनिमलचा आणि एज ऑफ पबर्टी इन मंथ म्हणजे काय, जेव्हापासून ज्या स्टेजवर ती काऊ किंवा बफेलो मेटिंग करण्यासाठी तयार आहे ते झालं एज ऍट पबर्टी. जसं 24 ते 30 महिने काऊ आहे, 28 ते 30 महिने बफेलो आहे, मग हे जर असं जर पाठ होत नसलं तर यांना डायरेक्ट तुम्ही इयर मध्ये पाठ करू शकता. जसं 24 ते 30 महिने हे साधारणतः लक्षात ठेवा 2 ते 2.5 वर्ष, 2 ते 2.5 वर्ष लक्षात ठेवू शकता. शीपचं काय, 9 ते 14 आणि गोटचं 8 ते 10, हे एका वर्षाच्या आतमध्येच आहे. आणि कॅमलचं जास्त आहे 36 ते 48 वर्ष आणि स्वाईनचं 8 ते 10 महिने. त्याच्यानंतर त्यांचे जेस्टेशन पिरियड 285, 310 हे प्लस मायनस 5. इस्ट्रस सायकल सर्व याच्यामध्ये 21ची आहे, फक्त शिपमध्ये 15 ते 18 दिवस आहे आणि कॅमलमध्ये 10 दिवस आहे, बाकी याच्यामध्ये पूर्ण आहे. त्याच्यानंतर हिट पिरियड जर पाहिला तर पहा, काऊमध्ये 18 तासाचा आहे, या 18 तासाच्या आतमध्येच मीटिंग घडवून आणणे गरजेचं आहे. 24 तासाचा याच्यामध्ये दिलेला आहे, 1 ते 3 दिवस शिपचा, 2 ते 3 दिवस गोटचा, 3 ते 5 दिवस कॅमलचा आणि 1 ते 5 दिवस स्वाईनचा. हा पूर्णचा पूर्ण टेबल जसाचा तसा उद्या मला पाठ लागेल, याच्यामधला कोणताही पॉईंट मी विचारेल. ठीक आहे, जाओ फिर बाकी देखेंगे करू.